महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होत आहे अडीच वर्षानंतर हे सरकार स्थापन केलं जात आहे मात्र यामध्ये शिवसेनेने बंडखोरी केली आणि या बंडखोरांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे आणि भाजप आणि शिवसेनाचे शिंदेगट यांच्यामध्ये हे सरकार स्थापन होत आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून विधानसभा अध्यक्षपद देखील रिक्त पाहायला मिळालं आणि याच विधानसभा अध्यक्षपदाच्या जागेवर भाजपकडून आता उमेदवारी देण्यात आलेली आहे ती म्हणजे राहुल नार्वेकर आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राहुल नार्वेकर जे आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल तुम्हाला अर्ज दाखल केलेला आहे कसं बघताय सगळं कारण की अडीच वर्षानंतरून सत्ता पालट होतोय निश्चितपणे मोठी जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीसाठी सामान्य भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सर्व जे आहेत सामान्य पंतप्रधान साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत जे नड्डा साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत चंद्रकांतदादा पाटील आहेत या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास दर्शवला आहे त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे की त्यांनी ह्या पदासाठी या पदावर काम करण्यासाठी मला एक संधी दिली आहे विधानसभा अध्यक्षपद म्हणलं की खूप जबाबदारी असते कारण की सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं कशा पद्धतीने कारण की गेल्या काही दिवसापासून हे पद देखील रिक्त होतं त्याच्यावर कोर्टात गेले आता देखील आक्षेप घेतण्यात आलेला आहे काँग्रेसकडून कसं बघतं या सगळ्या आक्षेपकांकडे नाही निश्चितपणे ह्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडे जबाबदारी असते स सा, सभागृहात डेकोरम मेंटेन करायचा असतो आणि त्याचप्रमाणे सर्व सदस्यांना समान न्याय देऊन संधी द्यायची असते त्यामुळे हे बॅलन्सिंग ॲक्ट मी म्हणतो याला आणि हा बॅलन्सिंग ॲक्ट आपण प्ले करत असताना विधानसभेचे जे नियम आहेत संविधानामध्ये दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला आपली भूमिका घ्यायची असते आणि मी पण त्या या सर्व नियमांकडे लक्ष देऊन या तरतुदींकडे पाहून विधानसभेत काम कार्यरत राहीन सर मात्र महाविकास आघाडी या महाविकास आघाडीकडून देखील राजन साळवी जे शिवसेनेचे आहेत कारण की काही बंडखोर करून तुमच्याकडे आलेले आहे त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार स्थापन केलेले आहे मात्र ह्या बंडखोरांच्या व्यतिरिक्त जी आपली शिवसेना म्हणते त्या शिवसेनेने देखील एक उमेदवार दिलेला आहे कसं बघता कारण की आत्तापर्यंत ज्या निवडणुका असतील ज्या बिनविरोध झालेल्या आहेत मात्र आता उमेदवार दिलेला आहे नाही माझ्या मते माझी उमेदवारी ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची उमेदवारी आहे आणि विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या पाठिंब्यावर ही उमेदवारी मला प्राप्त झाली आहे त्यामुळे शिवसेना तर भारतीय जनता पार्टीसोबत आहे आता त्या व्यतिरिक्त जर का कोणी दुसरा उमेदवारी अर्ज भरला असेल तर आ, मला वाटतं कायदेशीर तरतुदी पण सगळ्यात तपासल्या जातील आणि त्याचप्रमाणे ही जनरली आपण बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेची परंपरा राहिल परंपरा राहिली आहे की आपण बिनविरोध एकमताने अध्यक्ष बसवतो विराजमान करतो आणि ह्या पक्षा ह्या पदाची गरिमा ह्या पदाचं स्थान बघितल्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन हा निर्णय घेतात आणि मला वाटतं ही परंपरा तुटून आहे कारण ह्या पदावरनं न्याय करत असताना असं बॅकग्राऊंड किंवा अशी परिस्थिती एकमताची जर निर्माण झाली तर काम करणाऱ्या व्यक्तीला पण अधिक सोपं जातं पर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे मात्र गेल्या काही दिवसाचं राजकारण बघतं कारण की राज्यसभेची निवडणूक असो ही देखील या अगोदर बिनविरोध होताना पाहिलेली विधानपरिषद बिनविरोध होताना पाहिले मात्र गेल्या काही दिवसापासूनचं हे राजकीय गणित बघता कुठेही बिनविरोध होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे हा उमेदवारी देखील अर्ज भरलेला आहे त्यामुळे कशी लढाई होईल असं वाटतंय निम नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे कॉन्टेस्ट होणं परमिसेबल आहे परंतु मी आपल्याला जे सांगितलं ती परंपरा आहे आणि परंपरा परंपरा मोडीत काढतायत का असं वाटतंय का कारण की काही राजकीय नेत्यांकडून स्वाभाविकपणे जर का इतर उमेदवारांनी अर्ज भरला असेल म्हणजेच कॉन्टेस्ट होणं अपेक्षित आहे आणि माझं तर अजूनही मत हेच राहील की ह्या पदाची एकूण गरिमा समजून ह्या पदा पदाची, पदाची एकूण स्टेटस समजून मला वाटतं ज्या लोकांनी इतर अर्ज भरले असतील ज्या पक्षांनी इतर अर्ज भरले असतील त्यांनी विचार करून आ, तो मागे घ्यावा आणि निश्चितपणे एकमताने ही निवडणूक न करता एकमता मताने निवड झाली तर स सभागृहाच्या एकूण परंपरे अनुसार होईल आणि काम करायला पण सगळ्यांना अजून अधिक सोपं जाईल नारेवकरजी मात्र ही निवडणूक तुम्ही म्हणतायत की जर बिनविरोध झाली तर फायदा आहे मात्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कोर्टामध्ये जास्त आहेत कारण की बारा आमदारांचं निलंबन असेल त्यानंतर छत्तीस आमदारांचं निलंबनाकडे गेली प्रक्रिया ह्या सगळ्याकडे राजकीय जरी असलं तरी कोर्टाचं बरंच काही यामध्ये दिसून येतं आहे त्यामुळे कोर्ट असेल विधानसभा सांभाळणं किती कठीण आहे ह्या बघा आपल्या संविधानात ज्युडिशरी लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह या तिनांमध्ये डिस्टिंगशन केलेलं आहे तिन्ही वेगळे आहेत ज्युडिशरी कोर्ट आपलं काम करत आहे विधिमंडळ आपलं काम करत आहे मंत्रिमंडळ आपलं काम करत आहे त्यामुळे कोर्टात एखादी एखादा दावा चालू आहे एखादी पिटिशन चालू आहे म्हणून त्याचा परिणाम अध्यक्षांच्या निवडणुकीवर होतो असा नाही आहे अध्यक्षांच्या निवडणुकीवर नाही मात्र अधिवेशन म्हणा या सर्व काही कामकाज चालवण्यामध्ये याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात नाही मी आपल्याला सांगितलं तसं सा, आपल्या कॉन्स्टिट्युशन म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे आणि तिन्ही समान आहेत लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी कोर्ट आपलं काम करेल संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार कायद्यानुसार आपला निर्णय देईल आम्ही आमचं काम करू विधिमंडळ म्हणून कायदे जे बनवण्याचं काम आहे इतर कार्य जे करायचं आहे ते विधिमंडळात होत राहील मला वाटत नाही त्याचा काही परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावरती होईल विधानसभा पदाचे अध्यक्ष तुम्ही व्हाल मात्र विधान परिषदेमध्ये तुमचे सासरे आहेत कसं मार्गदर्शन घेतलंय काय बोलणं आहे का, का त्या सगळ्या संदर्भात बघा सन्मान्य सभापती साहेब यांच्याशी आमचं नातं जरी असलं तरी निश्चितपणे त्यांच्याकडनं काही सभागृहात त्यांचा चांगला अनुभव आहे गेले सात आठ वर्ष ते सभापती म्हणून काम करत आहेत निश्चितपणे त्यांच्या अनुभवाचा फायदा होईलच परंतु ह्या पदावर जो कोणी व्यक्ती विराजमान होतो तो निष्पक्षपणे संपूर्ण सगळ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेतनंच काम करत असतो आणि म्हणून त्याच पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय नियमानुसार संविधानानुसार जो न्याय देता येईल तो न्याय देऊ धन्यवाद बात, आमच्याशी बातचीत केल्या विडेज आणि नरसिंगसोबत गणेश कवडे झे मीडिया मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे